त्यांनी खूप जुन्या पारंपरिक बंदिशी त्यांचं मूळ रूप काय होतं, कारण मधल्यामध्ये घराण्याच्या अंधभक्तीने म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा त्याच्यावर खूप चुकीचा शेंदूर चढला गेला. असं जे वस्त्रामी कुमारजींनी काम केलं तसं वस्त्रामी केलं. उदाहरणार्थ एक मिराशीबाईंच्या पुस्तकात बंदिश आहे, पण वसंतरावने त्याला असं काही रंग दिलं नाही. आणि त्यात कुमारी त्यांना या ऋतू रुसर आहे की नाही आणि आनंदमन गातात आणि वसंतराव हा केदार गातो. आणि नंतर त्या वसंतरावकडून त्याने मिराशीबाईंच्या पुस्तकात म्हणाले, पण ती अशी नाही. म्हणजे बंदिश डी कोड करणं ही कला आहे. त्या बंदिशीत काय घडलं, आजकाल बरीच अशी फॅशन झालेली आहे की तलावात पडलेल्या कांदण्यास पाहून मी मलबा केदारमध्ये बंदिश केली. दोन्ही विविध प्रकृतीच्या गोष्टी किंवा तुमच्या कळीवर वरून ओसरणाऱ्या दवबिंदूस पाहून मी नायिकांमध्ये बंदिश केली, याला काही अर्थ नाही. अरे पण बंदिश बघूनच तुम्हाला बंदिश का सुचत नाही की बंदिश इज अ बिट इनफ इन्स्पिरेशन. निसर्गात बघण्याची काय गरज आहे, निसर्गात आनंद घ्या. त्या जुईच्या कळीला ती अशी मुलवागेदार सारखी होती असा अपप्रचार होईल नाही. म्हणून आता बघा आ रे गिरे 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 आ